ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार ओंकार चेके यांनी यवतमाळ येथील तहसीलदार कार्यालयात कार्यरत असलेल्या एका नायब तहसीलदाराच्या गलथान कारभाराविरोधात बातमी प्रकाशित करताच त्यांना अजय गौरकर नामक तहसीलदार यांनी भ्रमणध्वनीवरून धमकी दिल्याप्रकरणी या घटनेचा ग्रामीण पत्रकार संघ तालुका शाखा मारेगावच्या वतीने निषेध करण्यात आलाय. या वादग्रस्त तहसीलदारांच्या संपत्तीची चौकशी करून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तात्काळ कारवाई करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच ठाणेदार मार्फत पोलीस जिल्हा अधीक्षक यांना देण्यात आले आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष ओंकार चेके हे यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यातील काही विद्यार्थ्यांच्या प्रलंबित समस्या घेऊन तहसील कार्यालयामध्ये गेले असता त्या समस्या खरोखरच प्रलंबित आहे हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून त्यांनी त्याची एक बातमी बनवली आणि ती बातमी प्रकाशित केली. त्या बातमीमध्ये असं लिहिण्यात आलं होतं की विद्यार्थ्यांचे आता शैक्षणिक सत्र सुरू झालेलं आहे आणि अशा वेळामध्ये विद्यार्थ्यांचे कोणतेही कागदपत्र खोळंबू नये थांबू नये म्हणून लवकरात लवकर ते मिळण्यासाठी ती बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु या बातमीच्या अनुषंगाने संबंधित नायब तहसीलदार गोहकार यांनी जिल्हाध्यक्ष ओंकार चेके यांना फोन केला आणि फोनवर त्यांनी अतिशय खालच्या भाषेमध्ये त्यांना शिवीगाळ करून धमकवण्याचा प्रयत्न केला. हे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर एक प्रकारचा घाला आहे आणि म्हणून अशा कृत्याचं मारेगाव ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि ज्या व्यक्तीने अशा प्रकारचं कृत्य केलं ते नायब तहसीलदार गोहकार यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत चौकशी होऊन गुन्हा दाखल व्हावा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. लव यू दीपिका बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.